मॉर्निंग स्टूडेंट्स, परत एकदा आपले एससीएफ हेवन मध्ये आपलं स्वागत करतो. स्टूडेंट्स, आज आपण लेक्चर नंबर 2 बघत आहे. आपण 11 चा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर काल काही बेसिक गोष्टी आपण बघितल्या. आपण डिराइव युनिट्स पर्यंत आलो होतो. डिराइव युनिट्सच्या दोन क्वांटिटी जसे की टेक्सबुक मध्ये दिलेलं आहे. तर स्टूडेंट्स, वेलोसिटी म्हणजे काय असतं, जसं तुम्ही 10th आणि 9th शिकलेला आहे. डिस्प्लेसमेंट जर टाइमा सोबत चेंज होत असेल तर आपण त्याला वेलोसिटी असं म्हणतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इट इज कॉल्ड एज काय, वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होते, ऑब्जेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण वेलोसिटी म्हणतो. जसं स्पीड असतं डिस्टन्स अपॉन टाइम, तसं वेलोसिटी असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर. आणि टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. सो मीटर पर सेकंड कोणाचं युनिट झालं, मग वेलोसिटीचं युनिट झालं. कोणाचं युनिट झालं, वेलोसिटीचं. हे कुठलं युनिट झालं, डिराइव युनिट. आणि कुठली क्वांटिटी, मग डिराइव क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव क्वांटिटी. तसं आणखी एक क्वांटिटी दिलेली आहे टेक्सबुक मध्ये, मोमेंटम. आपण 9th मोमेंटम शिकलेलो आहे. मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. मग मासचं युनिट काय आहे, केजी. इंटू वेलॉसिटीचं युनिट आपण आताच फाईंड केलं, काय आहे, मीटर पर सेकंड. मग केजी इंटू मीटर पर सेकंड हे कोणाचं युनिट झालं, मोमेंटमचं. मग हे कुठलं युनिट झालं, परत एकदा, डिराइव युनिट. आणि कुठली क्वांटिटी झाली, मग डिराइव क्वांटिटी. तर असे काही बेसिक एक्झाम्पल आहे जे नंतर पण आपण बघणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, डिराइव क्वांटिटी म्हणजे एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करणार आहे, आणि फंडामेंटल क्वांटिटी एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी डिपेंड करणार नाही. आणि त्यानुसार ते फंडामेंटल युनिट आणि डिराइव युनिट असं आपण बघितलेलं आहे. चला तर आजच्या लेक्चरची आपली सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहे स्टुडंट्स लेक्चर नंबर 2 मध्ये पॉइंट्स आहे सप्लिमेंटरी युनिट्स. पॉइंट्स नाव काय आहे, सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, पॉइंटचं नाव आहे सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे काय, बेसाइड द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट्स देर आर 2 मोर युनिट्स कॉल्ड एज सप्लिमेंटरी युनिट्स. फर्स्ट इज प्लेन अँगल अँड सेकंड इज सॉलिड अँगल. स्टुडंट्स, काल आपण जे फंडामेंटल क्वांटिटी नंतर फंडामेंटल युनिट्स बघितले, 7 फंडामेंटल क्वांटिटी तर 7 फंडामेंटल युनिट्स आपण बघितले. तर एक नवीन युनिट्स असतं आपलं, त्याचं नाव आहे सप्लिमेंटरी युनिट्स. आणि त्याचे दोन प्रकार आहे, एक आहे प्लेन अँगल आणि एक आहे सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल बद्दल आपण चर्चा करूया. स्टुडंट्स, स्क्वेअर बद्दल तुम्ही बेसिक माहिती तुम्हाला घेतलेलीच असेल. 9th-10th ला तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. तर स्क्वेअर मध्ये या ठिकाणी असे अँगल तयार होता हेही तुम्हाला माहिती आहे. आणि अँगल किती असतो हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. किती असतो हा अँगल, 90 degree 90 degree 90 degree 90 degree. हे सगळे अँगल कसे असतात स्टुडंट, सेम असतात. हे सगळे अँगल कसे असतात, सेम असतात. आणि आपण याला कुठला अँगल म्हणतो, प्लेन अँगल. याला आपण कुठला अँगल म्हणतो, प्लेन अँगल. तर सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये आपण सुरुवातीला बघत आहोत प्लेन अँगल. कुठला अँगल बघत आहोत, प्लेन अँगल. प्लेन अँगल. तर प्लेन अँगलला आपण डिनोट करणार आहोत डी थिटाने. तर तसं आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं प्लेन अँगल म्हणजे काय. तर स्टुडंट्स, आता आपण या ठिकाणी पहिले एकदा रीड करूया. दिस इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल एज शोन इन द फिगर 1.1 ए. Thus, the d theta is equal to ds by r is the angle subtended by the r at the center of the circle and it is measured in the radian and angle theta in radian is denoted as theta. Students, प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय, सपोज या ठिकाणी एक सर्कल असं कन्सिडर करा तुम्ही. दिस इज युअर सर्कल अँड दिस इज युअर सेंटर ऑफ अ सर्कल. आता स्टुडंट्स, या ठिकाणी ही झाली तुमची सर्कलची रेडियस. ही काय झाली तुमची सर्कलची रेडियस. तर या ठिकाणी असा एक अँगल बनत आहे, मी त्याला नाव काय देतो, थीटा. ही काय तुमची रेडियस आर. आणि हा जो तुमचा आहे त्या सर्कलची ही काय आहे, आर्क लेंथ आहे. त्या काय आहे, आर्क लेंथ. त्याला मी काय म्हणतो, यस. मग ह्या ठिकाणी हा जो अँगल बनत आहे याला आपण कुठला अँगल म्हणायचा, प्लेन अँगल. याला कुठला अँगल म्हणायचा, प्लेन अँगल. याला प्लेन अँगल का म्हणायचं, कारण की प्लेन अँगल आपण डिनोट कशाने करतोय, डी थीटा किंवा थीटा. तो हा एक रेशो असतो. त्यांनी काय सांगितलं, कशाचा रेशो आहे, आर्क लेंथ अँड रेडियस. सर्कलची आर्क लेंथ कोण या ठिकाणी, यस. अँड रेडियस कोण आहे, आर. म्हणजे यस अपाउट आर हा जो रेशो घेतला आपण, हा रेशो काय झाला तुमचा, प्लेन अँगल. म्हणजे प्लेन अँगल म्हणजे काय, कोणाचा रेशो आहे, आर्क लेंथ अपॉन रेडियस. आता अँगल बद्दल तर स्टुडंट्स तुम्ही ऐकलेलं असेल, जसं मी तुम्हाला स्क्वेअरचं उदाहरण दिलं प्लेन अँगल. तर किती अँगल तयार झाला, तुम्ही सांगितलं 90 degree. तर स्टुडंट्स, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जे अँगल बद्दल माहिती ठेवलेली 90 degree 45 degree, ते डिग्री जे आहे ते अँगलचं काय असतं, युनिट्स असतं. आणि डिग्री मध्ये लक्षात ठेवायला तुम्हाला खूप सोपं जातं. स्टुडंट्स, मला असं वाटतं कधी कुठली गोष्टी स्टडी करता वेळेस सोप्या गोष्टी नंतर स्टडी केल्या पाहिजे, अवघड गोष्टी अगोदर स्टडी केल्या पाहिजे. कारण डिग्री आज तुम्हाला वाचायला सोपं जात आहे, पण फिजिक्स मध्ये जसे जसे आपण पुढे जाणार आहे, जसे जसे आपल्याला कॅल्क्युलेशन समजतील, तसं डिग्री सोबत अभ्यास करायला आपल्याला खूप अवघड जाणार आहे.
त्यामुळे आज जरी डिग्री सोपं वाटत असलं तर उद्या चालून ते आपल्याला अवघड होणार आहे. त्यामुळे डिग्रीच्या जागेवर एक दुसरा युनिट आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्याचा युनिट असतं रेडियन. त्याचं युनिट काय असतं? रेडियन. सो रेडियन युनिट या ठिकाणी कोणाचं आहे? अँगलचा आहे. अँगलचे जसे दोन युनिट्स आहे, डिग्री पण आहे रेडियन पण आहे. स्टुडंट आपण काल बघितलं वेगवेगळे युनिट्स आपण बघितले, सेंटीमीटर ग्राम सेकंड, एमकेएस सिस्टीम बघितलं, एफपीएस सिस्टम बघितलं, ते वेगवेगळे युनिट स्टुडंट दिलेला आहे पण आपल्याला कसं युज करायचं आपल्याला डिपेंड करतो. जसं आपण म्हणतो आपण 2 किलोमीटर प्रवास केला असं जर आपण म्हणतो किंवा आपण 5 किलोमीटर प्रवास केला आपण असं म्हणतो. आता 5 किलोमीटरच्या जागी जर मी असं म्हणलो तर मी 5000 मीटर प्रवास केला तर सांगायला कुठलं चांगलं वाटेल? 5 किलोमीटर चांगलं वाटेल का 5000 मीटर वाटेल? तर स्टुडंट्स 5 किलोमीटर चांगलं वाटेल. म्हणजे आपण युनिट्स कसे वापरतो जे आपल्याला कम्फर्टेबल असेल. जसं आपण म्हणतो आपण डिस्टन्स मेजर केला 2 सेंटीमीटर. किती मेजर केला? 2 सेंटीमीटर. आणि तेच जर मीटर मध्ये म्हणलो तर आपण 0.02 मीटर. तर मग आता 0.02 मीटर कसं सांगायला अवघड वाटतं आणि 2 सेंटीमीटर कसं वाटतं? सोपं वाटतं. तर जे आपल्याला स्टडी करायला सिम्पल वाटतं, सोपं वाटतं, तशी युनिट आपण या ठिकाणी वापरत असतो. तर युनिट्स बद्दल आपण आणखी खूप माहिती घेतच राहणार आहे. तर अँगल म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस आणि त्याचे युनिट्स काय आहे? रेडियन. स्टुडंट्स अँगलला युनिट आहे रेडियन. या रेडियन वरून आपल्याला कळतो का तो एक अँगल आहे का? कारण की त्याचे युनिट्स बघा कसं तयार होतं. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. आणि रेडियसचं पण युनिट काय असतं? मीटर. तर मीटर मीटर काय होऊन जातं? कॅन्सल. म्हणजे काहीच उरत नाही. म्हणून अँगलची क्वांटिटी आहे ती डायमेन्शनलेस क्वांटिटी. स्टुडंट अँगलची क्वांटिटी आहे ती कशी क्वांटिटी आहे? डायमेन्शनलेस. आता डायमेन्शनलेस म्हणजे काय? तर आपण पुढे पॉईंट शिकणार आहे डायमेन्शन नावाचा, त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. तर सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा अँगल या क्वांटिटीला डायमेन्शन नसतं, त्याला फक्त युनिट असतं. आणि ते युनिट कुठलं आहे? रेडियन. डिग्री सुद्धा त्याचं युनिट आहे पण तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे रेडियन, कारण त्याचं एसआय युनिट काय आहे? रेडियन. तर ह्या ठिकाणी आपण कुठला अँगल शिकलो होता? प्लेन अँगल. कुठला अँगल शिकलो स्टुडंट? प्लेन अँगल. पण आपल्याला आणखी एक अँगल शिकायचा आहे, त्या अँगलचं नाव आहे सॉलिड अँगल. स्टुडंट्स सॉलिड अँगल बद्दल आपण माहिती घेऊया. सॉलिड अँगल जो दिलेला आहे तो आहे दिस इज द 3 डायमेन्शनल अनालॉग ऑफ डी थीटा अँड डिफाइन एज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ द सर्फेस ऑफ द स्फिअर टू द स्फिअर ऑफ द रेडियस ऑफ द स्फिअर. सो दॅट इज ओके. स्टुडंट्स जसं आपण आता प्लेन अँगल बघितला तसा एक अँगल असतो सॉलिड अँगल. जसं तुम्ही एक कोन वगैरे आकाराचा तुम्ही जसं आईस्क्रीम खाता तो कोन असतं किंवा आपण जत्रामध्ये वगैरे कोन वगैरे बघितला असेल त्याचा जो कोनिकल जो शेप असतो तसा जो इन्क्रीज होणारा वाढणारा जो अँगल असतो त्याला आपण कुठला अँगल म्हणतो? सॉलिड अँगल म्हणतो. तर सॉलिड अँगल या ठिकाणी आपण कशाने दर्शवला आहे? सॉलिड अँगलला आपण ओके सॉलिड अँगलला आपण या ठिकाणी डेल ओहमने दर्शवला आहे, याला डी ओहम म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी सॉलिड अँगलला मग या ठिकाणी सॉलिड अँगल म्हणजे कशाचा रेशो दिलेला आहे? एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर. सॉलिड अँगल म्हणजे कशाचा रेशो दिलेला आहे? एरिया अपॉन रेडियसचा काय? स्क्वेअर. तर हा कुठला अँगल आहे तुमचा? सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे स्टुडंट्स कसं असतं? सॉलिड अँगल बद्दल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं या ठिकाणी प्रयत्न करतो. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तो कळेल का सॉलिड अँगल काय असतो. स्टुडंट्स जसं की कन्सिडर करा अशी एक लेंथ आहे, अशी एक काय आहे लेंथ, सपोज हा डस्टर आहे, अशी एक लेंथ आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्या लेंथला बघत आहे, तुम्ही त्या लेंथला बघत आहात. तुम्ही ज्या वेळेस त्या लेंथला बघणार आहात तुम्ही त्या ठिकाणी कसा अँगल बनणार? बघा अशी अशी तुम्ही ही जी लेंथ आहे तुम्ही बघत आहे या ठिकाणी त्या लेंथला बघता वेळेस या ठिकाणी असा जो अँगल बनणार, असा जो अँगल बनणार आपण त्याला प्लेन अँगल म्हणणार. आपण त्याला काय म्हणणार? प्लेन अँगल. का? कारण जर मी या ठिकाणी असा सर्कल जर ड्रॉ केला ही काय असणार तुमची? रेडियस. हा काय असणार तुमचा? आर्क लेंथ. आणि हा काय असणार तुमचा? थीटा. म्हणजे आर्क लेंथ आपण रेडियस म्हणजे कुठला अँगल बनणार? प्लेन अँगल. तर ही एक सरळ लेंथ बद्दल मी बोलत होतो. बट स्टुडंट सपोज कन्सिडर करा या ठिकाणी असं एक वहीचं पेज आहे, या ठिकाणी एक वहीचं पेज आहे आणि त्याला तुम्ही या ठिकाणी बघत आहात. आता तुम्ही जर त्याला या ठिकाणी बघत आहात स्टुडंट्स तर या ठिकाणी आता अँगल कसा बनणार? आता तर प्लेन अँगल बनणार नाही. प्लेन अँगल कसा बनतो आपण आता बघितला, एक लेंथ आपल्याला कन्सिडर करावी लागते. ह्या ठिकाणी जर मी आता या लांबीची जर गोष्ट आपण करत असलो तर कसा अँगल बनणार? सपोज असा अँगल बनणार. ओके जर मी या लेंथ बद्दल बोलत असलो, या अशी जी लेंथ दिसते तर या ठिकाणी असा अँगल बनणार. ओके या लांबीबद्दल बोलत असलो तर असा अँगल बनणार आणि ह्या लांबीबद्दल बोलत असलो तर परत असा अँगल बनणार. तर वेगवेगळे अँगल्स या ठिकाणी आपल्याला जे बघायला भेटत आहे आणि मग कुठेतरी जाऊन आपल्याला एक मोठा अँगल त्या ठिकाणी तयार होणार. तर त्याला आपण कुठला अँगल म्हणणार? सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल म्हणजे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा एरिया आणि रेडियसचा काय?
स्क्वेअर या दोघांचा रेशो याला आपण सॉलिड अँगल म्हणणार. आणि सॉलिड अँगल हा एक मोठा अँगल असतो ऍज कम्पेअर टू प्लेन अँगल. या ठिकाणी स्टुडंट्स आपण सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये दोन प्रकारचे अँगल्स बघितले, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल्स. आणि यांचे जे युनिट्स आहे स्टुडंट्स ते काय आहे, रेडियंट्स. म्हणजे एक्स्ट्रा युनिट्स आज आपण शिकलो. फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट्स पैकी हे नवीन युनिट्स होतं, त्या युनिट्सचं नाव काय आहे, रेडियंट. सो रेडियंट इज द सप्लिमेंटरी युनिट्स. आणि ते कशा थ्रू बघितलं आपण, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. आय होप तुम्हाला हा पॉईंट खूप चांगल्या प्रकारे कळला असेल. नक्कीच आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढचा पॉईंट बघूया.